नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी आलो आहे वेंगुर्ले तालुक्यातील मातोण या गावी, आणि या ठिकाणी श्रीदेव घोडेमुखाचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या जत्रोत्सवाला कोंब्याची जत्रा असंही म्हणतात, कारण श्रीदेव घोडेमुख हा 360 चाळ्यांचा अधिपती आहे, आणि त्या चाळ्यांना शांत करण्यासाठी श्रीदेव घोडेमुखाला कोंब्याचा मान दिला जातो। सावंतवाडीहून शिरोड्याला जाताना मध्ये आपल्याला मातोण पेंडूर हे गाव मिळतं, आणि त्या गावातील रस्त्याच्या बाजूला एका उंच अशा डोंगरावर श्रीदेव घोडेमुखाचं मंदिर आहे। साधारण 700 मीटर उंचीवर हे देऊळ आहे। मंदिराकडे जाण्यासाठी तुम्हाला पूर्ण डोंगर चढून वर जावं लागतं। अर्धा डोंगर तुम्हाला पूर्ण मातीचा रस्ता आहे, आणि अर्धा डोंगर चढल्यावर पुढे पायऱ्यांची सोय केलेली आहे। जत्रोत्सवासाठी महाराष्ट्र, गोवा तसेच कर्नाटकमधूनही मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी जत्रोत्सवाला उपस्थित असतात। एखाद्या व्यक्तीला जर एखादी शारीरिक व्याधी असेल, ती व्याधी दूर होण्यासाठी या ठिकाणी घोडेमुखाला नवस बोलला जातो, व तो ती व्याधी दूर झाल्यानंतर मातीचा बनवलेला तो अवयव घोडेमुखाला अर्पण केला जातो। श्रीदेव घोडेमुखावर श्रद्धा असणारे हजारो भक्त श्री घोडेमुखाचे दर्शन घेण्यासाठी व आपला वार्षिक कोंब्यांचा मान श्री घोडेमुखाला देण्यासाठी इथे मोठ्या संख्येने उपस्थित असतात। या दिवशी हजारो कोंब्यांचा मान श्रीदेव घोडेमुखाच्या चाळ्यांना दिला जातो। तसेच मातोण गावचे ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी आपल्या संपूर्ण पंचायत देवतासह तरंग देवतासह श्रीदेव घोडेमुखाच्या जत्रोत्सवासाठी वाजत गाजत या ठिकाणी येते, व त्यानंतर खरी जत्रोत्सवाला सुरुवात होते। श्रीदेवी सातेरीला गोड भाताचा नैवेद्य दाखवला जातो, व त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता पहिला मानाचा नारळ फोडला जातो, व त्यानंतर इतर भाविकांनी आणलेले नारळ व कोंबे यांचा मान या ठिकाणी दिला जातो।
मित्रांनो, कोकणातील बहुतेक जत्रोत्सव हे रात्रीच्या वेळी भरतात, परंतु हा एक असा जत्रोत्सव आहे ज्या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर कोणीही राहत नाही। कारण असे मानले जाते की संध्याकाळी 6 वाजल्यानंतर श्रीदेव घोडेमुख आपल्या संपूर्ण चाळ्यांना या ठिकाणी सोडून देतो व त्यानंतर इथे राहू नये अशी प्रथा आहे। त्यानंतर येथील सर्व कार्यक्रम आटोपल्यावर तिन्ही तरंग देवता डोंगरावरून खाली येतात, आपल्या मूळ स्थानी जे सातेरी मंदिरात जाण्यासाठी निघतात। तर हा होता आजचा व्हिडिओ। व्हिडिओ इथपर्यंत पाहिला म्हणजे व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्यासोबत राहा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।